आते हो का? अरे यशराज तू? ये बस बसा बसा बसा. तू तिचं नाव घेतलंस, तू त्याला ओळखतेस? हो. कशी काय? आवाज मला मंडईत भेटला होता. भाजी घेताना त्याने मला भाजी घ्यायला मदत केली. त्यानंतर किराणा मालाच्या दुकानात गेले, तिथं माझं 6 महिन्याचं सामान भरलं, त्यानं पैसे त्यानं दिले. आणि त्यानंतर मी आज शनिवार आहे ना म्हणून मारुतीच्या मंदिरात गेले होते, तिथं भेटला मला तो. तर आपलं किती दिवसापासून चाललं होतं आपण यात्रा करणार आहे 11 मारुतीची म्हणून, तर ह्यानं आपल्यासाठी 11 मारुतीच्या यात्रेचं बुकिंग पण केलं. अगं तुला सांगायचं म्हणजे हा मलाही मदत करतो. काय म्हणजे काय? जसं तू तीर्थयात्रेचं बुकिंग केलं ना, तसं मी माझी खाजगी काम त्याला सांगतो. मला वाटतं असं पोरगं आपल्याला असावं. खरंच मला सुद्धा तसंच वाटलं की असं आपल्याला मुलगा असता तर किती चांगलं झालं असतं ना. तुम्ही असं का म्हणता सारखं की आपल्याला असं मुलगा होता, असं मुलगा होता? तुम्ही असं का नाही म्हणत की माझ्यासारखं जावं असं तर बरं झालं असतं? म्हणजे ना मला तुमच्या मुलीशी लग्न करायचंय. हे बाबा, पण तू तिला विचारलंस काय? नाही. पहिल्यांदा तिला विचार, नंतर आम्हाला इम्प्रेस कर. ठीक आहे, जा तिला विचार मग ये. हे तुमच्या त्या मुलीचे आणि त्यांच्या फॅमिलीचे प्रताप आहेत. तुम्ही पाठवलं मला तिच्याकडे त्यांच्या फॅमिलीला इम्प्रेस करण्यासाठी, आणि तिच्या आईनं माझ्याकडनं किराणा माल करून घेतला, त्यानंतर माझ्याकडनं सगळं 11 मारुतीची ट्रिप करून घेतली, तिच्या भावानं माझ्याकडनं सपोर्टर घेतला, सपोर्टर, त्यानंतर माझ्याकडनं 1 वर्षाची फी भरून घेतली त्यानं जिमची, आणि त्यांच्या वडिलांनी काय सांगू त्यांच्या वडिलांचं, तर कधी बेरबारची पायरीसुद्धा चढलो नव्हतो मी, आणि त्यांना कुठले खंबे मला पुरवायला लागले. एवढं करून सुद्धा मला परिणाम काय मिळाला? हे डोळं फोडलं मला.